नमस्कार, काल जे प्रश्न केलेलं ते दाखवलं का? आज गणपती बाप्पा बसणार येत. सगळ्यांना शुभेच्छा. मामांनो, मावशांनो, आज गणपती बाप्पा बसणार येत. तर सगळ्यांना गणपती बाप्पा बसणार येत त्याविषयी सगळ्यांना शुभेच्छा आमच्या सहपरिवाराकडून. आणि डेकोरेशन कसं केलंय ती सांग कमेंट करून. हाय, नमस्कार सगळ्या भाऊ आणि बहिणींना. आज गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे. आज गणपती बाप्पा येणार आपल्या घरी. गणपती बाप्पा येणार तर कालच तयारी करून ठेवलेली आहे. गणपती राया पडते मी पाया, तुमसे भडकर कोण स्वामी, तुमसे भडकर कोण. सकाळी गाणेच नाही लावले गणपती बाप्पांचे. हा ना, आता लावते की गाणी म्हणणार होते मी मम्मीला मगाशी. मम्मी गाणी लाव, गाणी लाव. येडी झाली, गाणी लावते की आता मस्त पैकी टिकली आणि गापूर. एक स्पेशल रूम आहे ना, मोकळी केली आहे. तर भाऊ बहिणीनं मस्त कसे असं गणपतीचं डेकोरेशन केलंय. तर आज गणपती बाप्पा बसणार आहेत. तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच आहे का बघू द्या, नाही तर परत मिस्टेक व्हायचे माझे. चला आता मेहंदी फेंदी पण लावावं लागेल, जरा नाट्याव फिटाव लागल. काय ना त्याच टिकली पडली होती. हो, श्री गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पाचं आगमन करायचंय आज आपल्याला. चला चला गणपती बाप्पा मोरया. तर श्री गणेश चतुर्थीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताई कडून. छान केलंय. चला भाऊ बहिणी न, आज गणपती बाप्पा बसवायचे तर आपल्या त्याच्यामुळं तयारी झालेली आहे. आता आता काय राहिलंय, फक्त गणपती बाप्पाचं आगमन करायचंय आपल्याला, बाकी दुसरं काय नाही. आणि मस्त पैकी असं गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर तुम्हाला दाखवूच दिसलच. तर आज जरा काय झालंय भाऊ बहिणी न, माझी जरा ही झालंय, मी एक गोळी खाणार आहे आता. जरा म्हणजे बरं वाटत मला, जरा एनर्जी एनर्जी वाट ना हो. म्हणजे असं कसं एक एक दिवस असं फ्रेश वाटत नाही. म्हणजे जी शरीरात जी कॉन्फिडन्स असतो ना आपल्याला, तो कॉन्फिडन्स नाही राहिला का असं होतं मला काय नको. काही एक एक दिवस कमजोर असल्यासारखं वाटतं. म्हणजे एक एक दिवस असं जी एनर्जी असती शरीरात आपल्या, एक काम करण्याची, एक बोलण्याची, ती एनर्जी राहत नाही.
अशी कुठंतरी एनर्जी कमी पडल्या म्हणे वाटते. तसं झालंय बघा काय झालंय तसं कुणाची. पुरी पण खुश आहे तर पुरी म्हणतात आमचा भाऊ येणार आहे आमचा भाऊ येणार आहे. काय काय म्हणतात ते आमचा भाऊ येणार आहे. चाललाय भाऊ बहिणी ना अभ्यास पिया करते अभ्यास. चला जाऊ जरा अभ्यास चालू आहे अभ्यास. रात्री जंपर कापलं पण मी काय जंपर शिवलंच नाही तर दाखवते तुम्हाला पियूचा चाललेला अभ्यास. हाय अभ्यास चाललाय नाश्ता बिष्ट झाला सगळ्यांचा. सगळ्यांना माझ्याकडून पण गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मामा मावशी. तिच्याकडून पण सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. गणपती राया पडते मी पाया तुझसे पडत. बाहेर न लावले दरवाजे बघ स्वामी तुमसे बडकर कोण. बसती मग इथं जण काय तालुक्याला काल गेली नाही भाऊ बहिणी नाही तर कालच गणपती बाप्पा आणून ठेवलं असतं. काल तालुक्याला गेली असती तर पण काय काल तालुक्याला नाही गेल्यामुळं काय गणपती बाप्पा आणलं नाही तर आजच आणावं लागतील. आजच येईन घेऊन पण त्याच्या आधी मला एक गोळी खावी लागल. गोळी खाल्ली ना मला जरा उसक बरं वाटल म्हणजे मला तालुक्याला जायला एनर्जी येईल. बरोबर का बरोबर का नाही. चला भाऊ बहिणीनो आता गणपती बाप्पा आपल्याला आणायला जायचे बर का. पण आज जरा पावसाचं पण वातावरण झालंय आणि डेकोरेशन सगळ्या भाऊ बहिणींना आवडलं त्याच्याबद्दल सगळ्यांच मनापासून धन्यवाद तुमच्या पुनमताईकडून. आणि नवऱ्याच्या विषयी काय मी जास्त बोलणार नाही आता रात्री फोन घेऊन गेला नवरा तर जाऊ द्या मी काय बोलणार नाही कारण की आता गणपती बाप्पा यायच्यात. आणि बोलून मला कसं आहे हे नाही व्हायचं देवाचं धर्माचा आता देवधर्म यायचा त्याच्यामुळं मी शांत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं मला जमल तेवढा शांत राहण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की गणपती बाप्पा येणार आणि ती उगच वाटतं ना त्याच्यामुळं आपलं शांत जी काय असेल ते शांत मनाने शांतपणे करायचं असं ठरवलंय मी. बघू आता गणपती बाप्पा येणार आहे त्याच्यामुळे मी शांतच राहणार आहे आणि शांतच राहण्याचा प्रयत्न करणार आहे. काय तुमचं तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय मी जी घेतलेला डिसिजन आहे हो कसं वाटतोय सांगा मला. शांत राहण्याचा डिसिजन प्रयत्न करते आपलं शांत राहण्याचा. आपलं बी डोकं शांत ठेवायचं आणि पुढच्या माणसाचं पण डोकं
शांत राहील असा प्रयत्न करते मी, नाही तर मग माझं तुम्हाला माहित आहे मला नाही कुठली गोष्ट सहन झाली की मला पण राहत नाही, मी मस्त प्रयत्न करते पण जर नाही सहन झालं तर काय करणार नाही, त्याच्यामुळं आपलं रिलॅक्स मध्ये घेते या परवा कॅम्प कमी कर गेऊ दोन वरच ठेवू तर चला गणपती बाप्पा आणल्यावर तर तुम्हाला दाखवीनच कसं येतं ती पोरगी करते अभ्यास आणि काय झालंय मस्त पैकी तयारी केली आपण गणपती बाप्पाची भारी वाटलं पुरी बी खुश आणि ह्या वर्षी पुरी इथंच आहे त्या गणपती बाप्पाला एक एक मनाने वाटतंय की हॉस्टेलला ठेवले असते तर बरं झालं असतं दुसऱ्या मनाने वाटतंय घरी ठेवल्या तीच चांगलं झालंय पुरी तरी कुठं हॉस्टेलवर नीटनाटक मन लावून अभ्यास केला असता तर कशाला घरी ठेवले असते तिथं बी दांगड धिंगाण्याच्या नादात केला नसला अभ्यास फिब्यास म्हणून घरी ठेवून डोक्याला ताप त्यांच्या बी माझे बी हे असं होतं या काय करणार तर एक पतीन शिवणे असल्या वेगळं होतं ह्या दोन पुरी असल्यावर ह्यांना कळतं ना सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मग डोक्याला ताण होतो जरा बर जावरा पटापटा चला भाऊ बहिणीनो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ तर गणपती बाप्पा आणल्यावर त्यातच तुम्हाला व्हिडिओ गणपती बाप्पाची बसवायची वेळ किती ते किती आहे किती वाजेपर्यंत गणपती बाप्पा बसवायचे ती सांगा मला आता मी काय कॅलेंडर घेतलं होतं पण कॅलेंडर बघितलं नाही आणि तसं बी गावगावच्या वेगवेगळ्या पद्धती असते ह्याच्यात बघितलंय मी नवरत्नातच घट्ट बसायच्या टायमालाच कुणी आदल्या दिवशी उपास सोडतंय तर कुणी दसऱ्या दिवशी तर कुणी 9 दिवस पूर्ण झाल्या म्हणजे ज्या त्या गावची वेगळी पद्धत चला आता बाय बाय सगळ्यांना.